मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला आज 9 वर्ष पूर्ण होत आहेत. पाकिस्ताननं घडवलेल्या या अतिरेकी हल्ल्यामध्ये पोलीस अधिकारी कर्मचारी आणि लष्करी अधिकाऱ्यांसह अनेक निष्पाप नागरिकांचाही बळी गेला होता. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दक्षिण मुंबईतल्या मरीन लाईन्स इथे विशेष सरकारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. तर या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. ही थेट लाईव्ह दृश्य या कार्यक्रमाचे आपण बघत आहोत आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. कृष्णात, हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहेत, कोणकोणते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, काय माहिती? पोलीस जिमखाना इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच केंद्रीय कॅबिनेट मंत्री जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळातील सदस्य विनोद तावडे, त्यानंतर दीपक केसरकर जे गृहराज्यमंत्री आहेत ते देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर जे शहीद झालेले व्यक्ती आहेत, पोलीस आहेत, त्यांचे कुटुंबीय देखील या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत. आणि एकंदरीत हा कार्यक्रम जो आहे तो गेले 9 वर्षापासून हा चोवीस अकराच्या हल्ल्यानंतर त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं जे शहीद स्मारक आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो संपन्न होतोय. मरीन लाईन्सला हा पोलीस जिमखान्यावर हे स्मारक जे बांधलेलं आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे. एकूणच धन्यवाद कृष्णात या माहितीसाठी. तर 26/11 दहशतवादी हल्ल्यात जे शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्याची ही गेल्या 9 वर्षांची परंपरा या ठिकाणी सुरू आहे. तर आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. संपूर्ण देशाला खूप मोठा चटका लावणारा असा मोठा दहशतवादी हल्ला होता. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राज्यपाल या ठिकाणी आपण बघत आहोत शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचीही या ठिकाणी आपल्याला उपस्थिती बघायला मिळते आणि या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. हा दहशतवादी हल्ला संपूर्ण देशासाठी खूप मोठा धक्का होता आणि गेल्या 9 वर्षांपासून 26/11 या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची ही परंपरा कायम आहे. मुंबई अतिरेकी हल्ल्याला आज 9 वर्ष पूर्ण होत आहे.
तर शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रमाची ही थेट दृश्य आपण बघत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकतीच या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसंच राज्यपाल उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. बाइक कौन है? बंद है वो. हाय.